दिव्यावाली चेटकिण रामपूर नावाच्या गावात एका चेटकिणीचा आत्मा होता त्या चेटकिणीच्या भीतीने संध्याकाळी कोणीच बाहेर पडत नसे आणि घराचे दरवाजे खिडक्याही बंद करायचे कारण गावात कोणी बेईमानी केली तर चेटकिण त्याला उचलून आपल्या दुनियेमध्ये घेऊन जायची एकदा गावातल्या एका माणसाने दुसऱ्याच्या शेतातली दोन पोती धान्य चोरून नेलं मग त्यानंतर तीन दिवसातच चेटकिण त्याला उचलून घेऊन आपल्या दुनियेत घेऊन गेली गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली की जर कोणी बेईमानी केली तर चेटकिण त्याला घेऊन जाणार त्यामुळे गावातले सगळे लोक मेहनतीने काम करून आपलं घर सांभाळायचे रोज रात्री चेटकिण हातात दिवा घेऊन गावातल्या गल्ल्यांमध्ये फिरायची आणि तिला ज्याला आपल्या दुनियेत घेऊन जायचं असेल त्याच्या घराबाहेर तो जळता दिवा ठेवायची त्याच गावात एक कैकई नावाची सेठानी राहत होती तिचा अत्याचार दिवसेंदिवस वाढतच होता ती मजुरांना शेतात रात्री उशिरापर्यंत काम करायला सांगायची यावेळी सरपंचांनी सेठानीला समजावलं की रात्री उशिरापर्यंत मजुरांना काम करायला लावू नको पण कैकईला लोभीपणाशिवाय दुसरं काही सुचतच नव्हतं मालकीन बाई रात्री उशिरापर्यंत गावात दिव्यावाली चेटकिन येते आमसनी घरी जाऊ द्या अच्छा मग तांदूळ पण चिटकिणीकडूनच घेत जा जा याच परिस्थितीचा फायदा घेऊन कैकई तांदळाच्या दोन पोत्यांऐवजी एक पोती तांदूळ मजुरांना द्यायची आणि बाकी तांदूळ आपल्या गोदामात ठेवायची एवढंच नाही तर सरपंचांचं म्हणणं देखील ती ऐकत नसे एक दिवस काही गावकरी सरपंचांबरोबर सेठानीकडे गेले मी काहीच केलं नाहीये या मजुरांना फुकटचं धान्य घ्यायची सवय लागलीये असं म्हणून सेठानी तिथून निघून जाते हे सगळं बघून सेठानीचा नवरा दुःखी होतो आणि बायकोच्या अशा स्वभावाला कंटाळून तो, स्वभा तो तीर्थयात्रेला निघून जातो आता कैकेई घरात एकटीच असते आणि नेहमीप्रमाणे त्या रात्रीही दिव्यावाली चेटकिण हातात दिवा घेऊन गल्लोगल्ली फिरत राहते कैकईची वाढती बेईमानी आणि अत्याचारामुळे सगळे गावकरी खूपच हैराण होतात चेटकिण कैकेईचा दरवाजावर ठकठक करते चे आपल्या दारात बघून सेठानी भीतीने थरथर कापू लागते चेटकिण मोठ्याने ओरडते सेठानी दरवाजा उघडत नाही मग चेटकिण हातातला दिवा सेठानीच्या घराबाहेर ठेवून तिथून निघून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा गावकरी सेठानीच्या घराबाहेर तो दिवा पाहतात तर ते म्हणतात चेटकिणीने आता सेठानीला निवडले आता ती रोज इथे एक दिवा ठेवून जाईल त्यानं काय होणार आहे तेव्हा काय होणार सेठानीची बेईमानी बघून तर चेटकिणीने तिला निवडलंय आता ती लागोपाठ तीन दिवे तिथं ठेवून जाईल आणि मग सेठानीला उचलून घेऊन आपल्या दुनियेत पण घेऊन जाईल मग कळेल तिला हे सगळं बोलणं सेठानी लपून ऐकत होती आता तिचं रडणं सुरू झालं होतं हे राम आता मला मरायचं नाहीये मी कधीच बेईमानी मरायच नाही करणार <laughs> सेठानी दिवा उचलून फेकून द्यायचा प्रयत्न करते पण फेकणं दिवा उचलताही येत नाही दुसऱ्या दिवशीही रात्री चिटकिणी येते आणि गल्लोगल्ली हातात दिवा घेऊन फिरत असते आणि जोर जोरात ओरडत सेठानीच्या घरापर्यंत येऊन दरवाजा तीन वेळा ठोठावते भीतीपोटी सेठानी घराचा दरवाजा उघडतच नाही मग चेटकिण अजून एक दिवा सेठानीच्या घराबाहेर ठेवून ती निघून जाते चेटकिण गेल्यावर सेठानी दिवा विजवायचा प्रयत्न करते पण ते दिवे अजूनच जास्त पेटतात सकाळ झाल्यानंतर गावकरी बघतात आता तिच्या घराबाहेर अजून एक पेटता दिवा आहे हे बघून सेठानी सरपंचांकडे जाते आणि आपली मदत करण्यासाठी विनंती करते हे सगळं तुझ्या लोभीपणा आणि बेईमानीमुळे झालंय कारण चेटकिण अशाच लोकांना नेते जे गावात बेईमानी आणि लोभीपणा करतात मी तुला या आधी खूप वेळा चेतावनी दिली होती पण तू आमचं ऐकलंच नाहीस म्हणून आता आम्ही तुझी काहीही मदत करू शकत नाही हे सगळं ऐकून सेठानी खूपच नाराज होते आणि रडू लागते भीतीमुळे सेठानीला तापही येतो आज तिसरा दिवस आहे आणि चेटकिण येऊन तिसरा दिवा ठेवून मला तिच्या दुनियेत घेऊन जाईल पण तिचा नवरा जो तीर्थयात्रेला गेला होता तो घरी परत येतो नवऱ्याला घरी आलेला बघून सेठानीला जरा बरं वाटतं ती सगळा प्रकार नवऱ्याला सांगते मी तुला याआधी कितीतरी वेळा समजावून सांगितलं पण तू ऐकशील तर ना आता बघ तुझ्या लोभीपणा आणि बेईमानीमुळे आयुष्याच्या कुठल्या वाटेवर तू उभी आहेस चल आता माझ्या बरोबर गुरुजींकडे जाऊयात मग सेठानी आणि तिचा नवरा गुरुजींकडे जातात तेव्हा गुरुजी त्यांना म्हणतात मी तुमची काहीच मदत करू शकत नाही कारण मी स्वतःच बघितलंय तू मजुरांबरोबर चांगला व्यवहार करत नाहीस आणि जर एकदा चेटकिणीने ठरवलं तर ती त्या व्यक्तीला सोडतच नाही आणि तुझ्या या वाईट कर्मांमुळे आज तुझी कोणीच साथ देत नाही मग दोघेही नवरा बायको तिथून निघून घरी येतात आणि शेवटी तो क्षणी येतोच जेव्हा चेटकिण तिसरा दिवा घेऊन सेठानीच्या घराबाहेर येते तो पेटता दिवा घेऊन चेटकिण घराच्या बाहेर ओरडते अस तुझा शेवटचा दिवस आहे आणि तुला कोणीच वाचू शकत नाही चल तुझ्यासारख्या माणसांची या दुनियेत काही गरज नाही तुला माझ्या बरोबर येऊन चेटकिणीच्या पाया पडतो आम्हाला माफ कर असं काहीही होणार नाही जेवढं पण धान्य आणि पैसा आम्ही मजुरांकडून चोरला आहे आणि बेईमानीने जे काही कमावलं आहे ते सगळं आम्ही गावकऱ्यांना परत देतो प्रत्येक माणसाला एक संधी नक्कीच मिळते पण दे मी वचन देतो ती आपल्या सगळ्या वाईट कर्मांची परतफेड करेल आणि गावात सगळ्या गावकऱ्यांशी चांगलं वागेल कधीही कोणाशी वाईट वागणार नाही मग सेठानी सगळी धान्याची पोती सरपंचांच्या घरी देते आणि म्हणते हे तेच धान्य आहे जे मी गावकऱ्यांकडून बेइमानी करून जमवलं होतं मी हे योग्य केलं नाही मला माझ्या वागण्याची लाज वाटतेय कृपया मला माफ करा हे सगळं बघून चेटकीण सेठानीला सोडून देते आणि आपल्या दुनियेत निघून जाते सेठानीला तर चेटकिणीने सोडून दिलं पण आजही गावातल्या गल्ल्यांमध्ये रात्री उशिरा चेटकिण पेटता दिवा घेऊन भटकत असते तर मुलांनो म्हणूनच म्हंटलंय की आपल्याला मेहनतीने काम करायला पाहिजे आणि कधीही लोभीपणा आणि बेईमानी नाही केली पाहिजे बेस्ट बॉडीज हॅलो <laughs> मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा आणि हो शेअर करायला पण विसरू नका अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा बघत रहा बेस्ट बडी <laughs>